नमस्कार, मी भारत दत्तू। दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स। ईडी चंद्रकांत दादांच्या सल्ल्याने वागते, जयंत पाटलाचा आरोप। सीमेलगतच्या तालुक्यात कोरोना संसर्ग आटोक्यात ठेवा, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सूचना। आगामी निवडणुकीसाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, खासदार रणजित सिंह निंबाळकर। विना परवाना आंदोलन, आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह 9 जणांवरती गुन्हा। पंढरपूर तालुक्यातील आरोग्य उपकेंद्रासाठी 5 कोटी निधी मंजूर, आमदार प्रशांत परिचारक। सोलापूर जिल्ह्यात कोरोना संसर्गात वाढ, 24 तासांमध्ये तब्बल 501 नवीन रुग्णाची नोंद, तर 371 कोरोनामुक्त। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। राज्यात सध्या सक्त वसुली संचालनाच्या अर्थात ईडीच्या चौकशीवरून ठाकरे सरकारमधील अनेक मंत्र्यांची डोकेदुखी झालेली आहे। जयंत पाटील यांच्यावरही ईडीचा डोळा आहे। या पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे सोलापूर दौऱ्यावर आले होते। तसेच ईडी चंद्रकांत दादांच्या सल्ल्याने वागते असा आरोपही जयंत पाटील यांनी केलेला आहे। जयंत पाटील यांना पत्रकार परिषदेमध्ये ईडीच्या चौकशीवरून प्रश्न विचारण्यात आला। ईडी ही भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या सल्ल्यानुसार वागते हे अनेक प्रकरणावरून सिद्ध झालेलं आहे। संपूर्ण महाराष्ट्र राज्याला आता ज्ञात सुद्धा झालेलं आहे की राज्यातील सरकार पाडण्यासाठी जे काही शक्य आहे ते भाजप करत आहे। त्यासाठी ईडी आणि सीबीआय या संस्था आमच्या राज्यातील विरोधी पक्षांनी सल्ला मसलत करून कारवाई करतात असा थेट आरोप जयंत पाटील यांनी सोलापूरमध्ये केलेला आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये लागून असलेल्या सांगली सातारा जिल्ह्यामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत आहे, त्यामुळे या जिल्ह्यांना लागून असलेल्या तालुक्यात कोरोना संसर्ग आटोक्यात ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करा, तसेच टेस्टिंग आणि ट्रेसिंग वाढवा अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या आहेत। सोलापूर जिल्ह्यातील कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनेचा आढावा घेण्यासाठी नियोजन भवन येथे बैठक झालेली होती। त्या बैठकीमध्ये या सूचना दिल्या गेल्या। बैठकीस जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पी शिवशंकरन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव उपस्थित होते। प्रारंभी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर शीतल कुमार जाधव यांनी जिल्ह्यातील कोरोना विषाणू संसर्गाची त्यांनी सातारा आणि सांगली जिल्ह्यालगत असलेल्या माळशिरस सांगोला तालुक्यामध्ये कोरोनाचा विषाणू संसर्ग वाढत असल्याचं सांगितलं। यावर तेथील ट्रेसिंग वाढवा, त्या तालुक्यात गर्दी होणार नाही, त्याकडे प्रामुख्याने लक्ष द्या असे पालकमंत्री भरणे यांनी सांगितले। सांगोला तालुक्यामध्ये भाजपाचे संघटन मजबूत करून आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीसह सहकारी संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजपाचा झेंडा फडकवण्यासाठी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे असे आवाहन सोलापूर रेल्वे मंडळ समितीचे अध्यक्ष खासदार रणजित सिंह निंबाळकर यांनी पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्याच्या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना सांगितले। शुक्रवार दिनांक 16 जुलै रोजी सांगोला तालुका भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष चेतन सिंह केदार सावंत यांच्या नेतृत्वाखाली 700 जणांनी जिम्बो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली। प्रत्येक आघाडी सेल मोर्चामध्ये 60 सदस्यांची नियुक्ती सुद्धा केलेली आहे। कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहून शहरामध्ये जमावबंदीचे आदेश लागू आहेत। विना परवाना सभा, मोर्चा, आंदोलन करण्यावरती बंदी घालण्यात आलेली आहे। तरी बेकायदेशीरपणे विना परवाना जमाव जमवण्याचा आणि सोशल डिस्टन्सिंग न ठेवता आदेशाचे उल्लंघन केले या प्रकरणी आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह 9 जणांविरुद्ध व विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमिर शेख, विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गणेश डोंगरे, तिरुपती परकीपंडला यांच्यासह कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या विरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद झालेला आहे। इंधन दरवाढ, याचे वाढलेले दर आणि महागाईच्या विरोधामध्ये विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी बोंबाबोंब आंदोलन केलं। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिकात्मक पोशाख घातलेल्या तरुणाच्या गळ्यात उद्योजकाचे पोटू अडकवले होते। दरम्यान कोरोना हा धोकादायक आजाराच्या विषाणूचा संसर्ग होऊन
ज्यांनी धोक्यात घालून नागरिकांना जीवितास धोका निर्माण होऊ शकतो असे कृत्य यावेळी आंदोलनाकडून करण्यात आले. विषाणूचा प्रादुर्भाव होणार जाणीवपूर्वक कृत्य करून पोलिसांच्या कायदेशीर सूचनाकडे दुर्लक्ष केलं. तुम्हाला काय करायचं ते करा, आम्ही बोबा मोबा आंदोलन करणारच, अशी भूमिका आंदोलकांनी घेतलेली होती. त्यावेळी इंधन व जीवनावश्यक वस्तूच्या दरवाढीतून सतत लुटमार होत असल्याचा निषेधार्थ मोदी सरकारविरुद्ध यावेळी आंदोलनाने घोषणाबाजी केली असेही या फिर्यादीमध्ये नमूद केलेलं आहे. आरोग्य सेवा आयुक्तालय महाराष्ट्र राज्य यांच्याकडून शासकीय आरोग्य संस्था श्रेणीवर्धन व बांधकामासाठी आशिया विकास बँक यांच्या मार्फत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या निर्मितीसाठी 4,80,00,000 रुपयाचा निधी मंजुरी मिळवण्यासाठी माहिती आमदार प्रशांत परिचारक यांनी दिलेली आहे. पंढरपूर तालुक्यातील सोनके, पेहे, शिरडोन, जळोली या गावाकरता नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला प्रत्येकी 1,20,00,000 प्रमाणे निधी मंजूर झालेला आहे. यामध्ये आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचे बांधकाम करणं, उपकरणे, यंत्रसामुग्री, वीज, पाणी आदी बाबींचा समावेश आहे. सदरचा निधी आशिया विकास बँकेकडून 70% व राज्य शासनाकडून 30% इतका मंजूर करण्यात आलेला आहे. पंढरपूर तालुक्यातील या 4 प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला मंजूर अनुदान प्राप्त करण्यासाठी उपकेंद्राचे अंदाज व आराखडे शासनाकडे सादर करणं क्रमप्राप्त असून या अंदाज व आराखड्यामध्ये मुख्य इमारत, निवास व्यवस्था, फर्निचर, साहित्य सामग्री, वीज, पाणी, कंपाऊंड, अंतर्गत रस्ते या सर्व बाबींचा समावेश आहे असे नमूद केलेले आहे. ही सर्व कामे जिल्हा परिषदेच्या मार्फत करण्यात येणार आहेत. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच आता पुन्हा एकदा संसर्गाचं प्रमाण वाढू लागलेलं आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये रुग्णसंख्या वाढत चाललेली आहे. आता छोट्या मोठ्या गावातही दुहेरी आणि तिहेरी आकड्यामध्ये रुग्णसंख्या वाढत गेलेली आपल्याला दिसते. ग्रामीण भागातील अनेक रुग्ण सर्दी, ताप आणि खोकला झाल्यास औषध विक्रेत्याकडून जाऊन त्यावरती औषधे घेत घरीच उपचार घेत आहेत, गावभर फिरत आहेत, यातून कोरोनाचा धोका सुद्धा वाढत आहे. जिल्हा आरोग्य विभागाच्या माहितीनुसार सोलापूर जिल्ह्यामध्ये शनिवार दिनांक 17 जुलै रोजी दुपारी आलेल्या अहवालानुसार शुक्रवार रात्री 12 पर्यंत सोलापूर शहरामध्ये 28 तर सोलापूर ग्रामीणमध्ये 473,501 कोरोनाबाधितांची भर पडलेली आहे. तसेच 371 जण रुग्णालयातून बरे सुद्धा होऊन घरी गेलेले आहेत, तर 9 जणांना कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. सोलापूर ग्रामीण भागामध्ये एकूण 10,940 कोरोना अहवाल प्राप्त झालेले आहेत. त्यापैकी 10,467 अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत, तर 473 अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. तसेच कोरोनामुळे 6 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 351 जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आलेले आहेत. ग्रामीण भागामध्ये बाधित रुग्णांची संख्या ही 1,41,370 इतकी झालेली आहे, तर रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या ही 1,35,594 झालेली आहे, तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या ही 2,720 आहे. आतापर्यंत कोरोनामुळे मृतांची संख्या ही 3,056 झालेली आहे. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूया एका नवीन बातमीपत्रासह. नमस्कार.